शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले मनापासून स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती, शेतीविषयक माहिती, विविध शासन निर्णयांचा आढावा आणि इतरही बरीच उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढे येणारे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। तर मित्रांनो, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच अर्जाखाली मिळावा म्हणून शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते। तर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते त्या शेतकऱ्यांची विविध घटकांसाठी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली। तर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करायची होती। तर ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली, कागदपत्रे तपासणीनंतर कृषी विभागाकडून त्यांना पूर्वसंमती पत्र देण्यात आले। तर पूर्वसंमती पत्र मिळालेल्या शेतकऱ्यांना आता GST बिल अपलोड करावे लागणार होते। तर ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या आपल्या घटकासाठी ज्या निवड झाली होती त्या घटकासाठीचे GST बिल अपलोड केले असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण ज्या शेतकऱ्यांनी आपले GST बिल अपलोड केले असेल तर संबंधित घटकासाठी त्यांना अनुदान आता मिळणार आहे, अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यासंबंधीचा शासन निर्णय घेण्यात आला आहे, त्या शासन निर्णयाचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूयात आजची व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे दिनांक 31 मार्च 2021 रोजी महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचे अनुदानाचे वितरण सन 2020-21 या वर्षात PFMS प्रणालीद्वारे करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा डाउनलोड करू शकता। सन 2020-21 मध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन सोडतीत शेतकऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे। निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची संपूर्ण छाननी व मंजुरी प्रक्रिया कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून महाडीबीटी प्रणालीवरच ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करून जिल्हा स्तरावरून पात्र लाभार्थ्यांना अनुदेय अनुदानाची रक्कम अदा करण्याची शिफारस करण्यात येत आहे। सदर परिपत्रकातील परिच्छेद 4.9 मधील तरतुदीनुसार महाडीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे। त्यानुसार कृषी आयुक्तालय स्तरावरून प्रत्येक राज्यस्तरीय योजनेचे देयक कोषागारास पाठविणे व कोषागाराने उपलब्ध करून दिलेल्या निधीचे लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करावायची आहे। तथापि महाडीबीटी प्रणालीवरील कृषी विभागाच्या योजनांचे व लेखा कोषागारे कार्यालयाची प्रणाली यांचे एकात्मीकरणाचे काम प्रगतीपथावर असून सदर कार्यवाही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे। सबब सन 2020-21 या वर्षात महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांचे अनुदान यापूर्वीप्रमाणे संदर्भातील दिनांक 27 सप्टेंबर 2017 अन्वय विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार PFMS प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही करण्यात यावी। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामुळे लवकरच ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली होती त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। ज्या शेतकऱ्यांनी निवड झालेल्या घटकाचे GST बिल अपलोड केले असेल तर त्यांच्या खात्यात लवकरच अनुदानाची रक्कम ही जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत राहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।